प्रैक्टिस मध्ये असे आहे ईटी मध्ये कृपया माझा माइक बंद करून बोलायचा आवाज येतो सरकार खिलाड़ वृत्तीला खरच दाद दिली गेली पाहिजे चार नंबर च्या जर्सीच्या खेळाडूला आणि काक्सवरच्या खेळाडूंना दोघे एकदम खिलाड़ वृत्तीने असा गेम करतायत हीच तर खऱ्या खेळाडूची ओळख असते पायरागड क्रीडा मंडळ काकसेवड विरुद्ध श्री छत्रपती क्रीडा मंडळ संयुक्त असा हा संघ चाळीसगाव कासरे येथील एकत्रित खेळाडूंचा हा संघ आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन या दोघही संघांनी पहिल्या सामन्यापासून केलेलं आहे पायरागड क्रीडा मंडळाने मागच्या सामन्यात खूप चांगला असा विजय मिळवला होता काचेवरचा गुलाब दिनेश हे जुने खेळाडू अतिशय नावाजलेले खेळाडू होते आणि बंटी हा स्टार खेळाडू एकेकाळचं मैदान त्यांनी कासरात गाजवलेलं आहे असे गुलाब बंटी दिनेश त्यांच्या तालमीत वाढलेले हे खेळाडू आहेत त्यामुळे निश्चितच आणि अंपायर निर्णय अंतिम राहील कृपया वाद घालू नये पंचांचा निर्णय अंतिम राहील खिलाडू वृत्तीच चांगल्या प्रकारे प्रदर्शन करण्यात येत आहे काकसेवडचा दिनेश इथे आलेला आहे मार्गदर्शनासाठी दिनेश मी छत्रपती क्रीडा मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो बंटी काकसेवड बंटी कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील वाद घालू नये कृपया कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील वाद घालू नये पंचांचा निर्णय अंतिम राहील कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील खेळाडू वृत्तीने खेळायचंय मित्रांनो दोघे म्हणून तिसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचल्यात मित्रांनो खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचंय दोघेही संघातील खेळाडूंनी अंपायरला विसर मारण्याची वेळ नको यायला अशी अपेक्षा आम्ही दोघेही संघातील सर्व खेळाडूंकडून करतोय जर मारला असेल तर कृपया स्वतःच डिक्लेअर करा आउट असेल तर हा तिसऱ्या फेरीतला सामना आहे त्यामुळे नक्कीच तुमच्याकडून अपेक्षा असतील की तुम्ही खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचंय कासारे गावातील परंतु नोकरी निमित्त बाहेर गावी असलेले बऱ्यापैकी प्रेक्षक आज आपल्या मैदानात आलेले आहेत आपला सामना बघण्यासाठी आणि तिसऱ्या फेरीतील सामने खरंच खूप रोमांचकारी असणारे असे सामने आहेत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्याच बऱ्यापैकी टीमा आज उपलब्ध झालेल्या आहेत तिसऱ्या फेरीसाठी
बबलू दादा नांगरे यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला रात्रीला आपल्याला आहे. त्यानिमित्ताने मी छत्रपती क्रीडा मंडळातर्फे त्यांचेही आभार मानतो. बबलू दादा नांगरे अतिशय उत्कृष्ट अशी पगार पायरागड क्रीडा क्रीडा मंडळाच्या खेळाडूने केलेले. याला म्हणतात खरा खेळाडू, पाच नंबर जर्सी. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अतिशय उत्कृष्ट अशी पकड करण्यात आलेली आहे. काक्षीवरच्या संघाचा फेडर बोनस मिळवलेला आहे काक्षीवर संघाने. 11 नंबर जर्सी कृपया अंपायर त्यासाठीच ठेवले. मित्रांनी कोणीही बोलू नये. कृपया अंपायर त्यासाठीच ठेवलेले आहेत. खेळाडूंनाही विनंती आहे. राजू कोवर यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आहे पायऱ्यागड मित्र मंडळासाठी. राजू कोवर यांचं कृपया बाहेरच्यांना विनंती आहे. अंपायरांना बोलू नये. जर बाहेरच्यांना नॉलेज जास्त असेल त्याने मैदानात उतरायचंय. टीम टाकून काही अडचण नाहीये. नक्कीच ते आपल्यापेक्षा काहीतरी रवी आहेत म्हणून त्यांना अंपायर म्हणून उभं करण्यात आलेलं आहे. याची बाहेरून फुकट टीप देणाऱ्यांसाठी विनंती आहे. थोडीशी पडझड होताना पायरागड क्रीडा मंडळाची आणि कुठेतरी छत्रपती क्रीडा मंडळाच्या आशेचा पैलू निर्माण होतोय विजेत्यांसाठी. पायरागड क्रीडा मंडळ नेहमी सरावात असलेला असा हा संघ आहे. वर्षभर हा संघ महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील विविध ठिकाणी विविध पारितोषिक मिळवत असणारा हा संघ आहे. जयभद्रा काक्षेवड ही पण एक टीम चांगली होती काक्षेवडची. टाइम आउट बाय काक्षेवडचा सबस्टिट्यूशन असलं तर सुपर टॅकलॉन भूषण दादांनी निर्णय दिलेला आहे. उत्कृष्ट अशी रेड केलेली आहे. 4 नंबरच्या जर्सीतला खेळाडू छत्रपती क्रीडामंडळाचा आणि एक गुण मिळवलेला आहे. 11 नंबरचा पायरागड क्रीडामंडळाचा खेळाडू त्याने आउट केलंय आणि 5 नंबर जर्सीतला खेळाडू गेलेला आहे. रेड साठी बघूया तो काय करतो आपल्या संघासाठी. आणि अतिशय उत्कृष्ट अशी पकड करण्यात आलेली आहे छत्रपती क्रीडामंडळाकडून. दिनेश फक्त टाळी देण्यासाठी झाला होता मैदानात पण दिनेश कडे चान्स आहे पुढच्या आप मध्ये तो करू शकतो कारण आहे त्याच्यात तेवढं स्किल. 1+2 कासारे संघाने खूप छान असं प्रदर्शन करून काक्षेवरच्या टीमला ऑल आउट केलेला आहे. याला म्हणतात खिलाडू वृत्ती. याला म्हणतात खिलाडू वृत्ती. मित्रांनो व्हायचंय स्वतः आउट दिलं त्यांनी. हीच तर खऱ्या खेळाडूची ओळख आहे मित्रांनो. याला म्हणतात खिलाडू वृत्ती. मित्रांनो बघा खरंच जो जुना खेळाडू आहे त्याची ओळख हीच असते. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. ऍडव्हान्स टॅकल आणि तो सक्सेस झालेला आहे. छत्रपती क्रीडा मंडळाचा ऍडव्हान्स टॅकल होता परंतु तो यशस्वी झालेला आणि खूप छान अशी पकड त्यांनी पायरागड क्रीडा मंडळाच्या संघाच्या खेळाडूशी केलेली आहे. 17 नंबरच्या टीम मध्ये शारदा कबड्डी अकॅडमीचा खेळाडू. खूप छान अशी या खेळाडूची रेड आहे. सपोर्ट खूप आहे या खेळाडूला. फर्स्ट हाफ शेवटचा 1 मिनिट बाकी. संदीप नरवाल छत्रपती क्रीडा मंडळाचा संदीप नरवाल येतो. दोघही खूप अनुभवी खेळाडू आहेत.
जो आता रेड करतोय मित्रांनो तीन नंबरच्या जर्सीतला सचिन याचं नुकतंच आंतरमहाविद्यालयीन ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याचं निवड झालेली आहे त्याबद्दलही त्याचं छत्रपती क्रीडा मंडळातर्फे अभिनंदन सचिन। आज जो आपल्याला लांबकडीचा संघ उपलब्ध झालाय त्या संघातले दोन खेळाडूंचाही निवड झालेली आहे त्यांचंही मी छत्रपती क्रीडा मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि सौरभ चार नंबरच्या जर्सी मध्ये आलेला आहे। पार्सल मागवतो वाटतं पोहोचलेलं पार्सल सरकार कासाऱ्यातील ज्येष्ठ नागरिक या सामन्यांचा आनंद घेताना कासाऱ्यातील ज्येष्ठ नागरिक इथे उपलब्ध झालेले आहेत। बच्चा भाई कासाऱ्याचं आणि कबड्डीचं खूप जुनं नातं आहे। काल जे आपण अध्यक्ष होते उद्घाटनासाठी शिवाजी दोंडू दिसले यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेलं आहे। त्यानंतर दिलीप दशरथ खेळणार याच गावच्या खेळाडू परत व्ही एन नेरकर सर यांनी खूप उल्लेखनीय कामगिरी कबड्डीमध्ये केलेली आहे। त्यानंतर विनय दगाजी देसले सर संतोष निंबा बेंद्रे रमेश गोटू देसले यांच्यापासून ही कबड्डी कासाऱ्यात जोपासली गेलेली आहे आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही या मैदानावर कबड्डी खेळत आहोत मातीत आम्ही खेळतोय। भाऊसाहेब हिरे प्रदीप कैलास देसले स्वर्गीय या दोघही आमचे मार्गदर्शक होते एकेकाळी दोघांचं खूप उल्लेखनीय कामगिरी कबड्डीमध्ये भाऊसाहेब हिरे स्वर्गीय भाऊसाहेब हिरे आणि स्वर्गीय प्रदीप कैलास देसले तसेच काल हरचंद पवार त्यानंतर भूषण दादा ठाकरे अविनाश खैरनार सर ज्यांनी की महाराष्ट्राचे कर्णधार पद भूषवलेलं आहे असे अविनाश सर पण काल या मैदानात उपस्थित होते मैदान पंच म्हणून त्यांनी काम पाहिलं अविनाश खैरनार सरांनी। आजच्या या स्पर्धांसाठी जी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती रात्री त्यासाठी श्री चंद्रकांत मोतीराम देसले सामाजिक कार्यकर्ते कासारे यांच्याकडून बाहेर गावून आलेल्या सर्व खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय कासारे डॉक्टर गिरीश देसले सर यांच्याकडून बाहेर गावून आलेल्या खेळाडूंसाठी अतिशय उत्कृष्ट अशी निवास व्यवस्था रात्री राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे करण्यात आली होती। त्यानंतर बाहेर गावून आलेल्या सर्व खेळाडूंसाठी सकाळी नाश्त्याची व्यवस्था चंद्रकांत लोटन देसले यांच्याकडून सकाळी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली होती। सर्व दात्यांचे छत्रपती क्रीडा मंडळ कासारे तर्फे
धन्यवाद। आजच्या या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय कासारे यांनी मैदान उपलब्ध करून दिलं, श्री रवींद्र नारायण देसले यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलं, त्याच्यासह सचिन देसले यांनी टँकर उपलब्ध करून दिलं। या सर्वांचे मी सहज धन्यवाद देतो। अशा प्रकारे सेल्फ आउट देण्यात आलेला आहे कासाऱ्याचा एक खेळाडूला जो मागे भरला होता आणि टाइम आउट घेण्यात आलेला आहे। राजेश यांनी ट्रॅक्टर आणलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। लाइटिंग व्यवस्था संभाजी रघुनाथ दिसले यांचे उत्कृष्ट असा ब्लॉक केलेला आहे पायरागल संघाने। मित्रांनो बाहेरून बोलू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील। मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम राहील। मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम राहील। वाद घालू नये, पंचांचा निर्णय अंतिम राहील। पंचांचा निर्णय अंतिम राहील। कृपया वाद घालू नये, दोघेही पंच कोऑर्डिनेट करून निर्णय घेतील। कृपया पंचांना विनंती आहे कोऑर्डिनेट करून घ्या, काय अडचण नाही। दोघही संघ समजूतदार आहेत त्यामुळे काय आपल्याला प्रॉब्लेम नाहीये। ऑल आउट छत्रपती ग्रामीण संघ ऑल आउट झालेला आहे। एक प्लेट पोहे द्यायचे। काक्षेवर 16 आणि कासारे 15 चुरस वाढले। मित्रांनो सामना फिरलाय, कासाऱ्याच्या बाजूने असलेलं हा सामना हळूहळू कुठेतरी पायऱ्याकडे वळताना दिसतोय आणि छत्रपती क्रीडा मंडळाचा रायडर आउट देण्यात आलेला आहे। मिलिंद देसले पंचांकडून निर्णय देण्यात आलेला आहे। मित्रांनो लहान मुलांमध्ये पण विक्की म्हणून कोण आहे का, त्याच्या आजी गेटवर आलेल्या आहेत, कृपया त्याला बघतायत, घरचे शोधतायत सकाळपासून। विक्की वा कोण असेल त्याने बाहेर जायचंय, जेवणाला वाट बघतायत घरी। मामालच्या गावात जायला उशीर होतोय, त्याला लवकर जावा वगैरे। पायरागल क्रीडा मंडळ खूप छान असा खेळ करतायत। मित्रांनो म्हटलं आता ना, ओल्ड इज गोल्ड खरं ती मन कसा सामना फिरवलाय पायरागड क्रीडा मंडळाने, आपण सर्व याचे साक्षीदार आहोत। खूप छान असा हा सामना होतोय आणि रोमांचकारी असा हा सामना आहे। सगळ्यांना उत्सुकता लागली की हा सामना कोण जिंकतोय ते। सौरभ आपल्या संघासाठी काय करतोय, सौरभ कडून खूप काही अपेक्षा आहे। सौरभला बॅट पकड करण्याचा प्रयत्न होता आणि सौरभने बोनसला ट्राय केला होता परंतु लाईन कट सांगितले पंचांनी आणि एक गुण दिलेला आहे त्याला। खूप छान असं पंच मिलिंदना दिसते आणि भूषणदादा ठाकरे माझे खेळाडू व आमचे मार्गदर्शक आहेत दोघेही। भूषण दादांचं आम्हाला आर्थिक सहकार्य दरवर्षी असत स्पर्धांसाठी। भूषण दादांच्या मागे व्याप खूप असतो परंतु कबड्डीची जी आवड आहे ती आवड त्यांना मैदानाकडे खेचून आणते। दोघेही दिवस काल आणि आज भूषण दादा पूर्ण वेळ मैदानाकडे उपलब्ध आहेत। छान अशी पकड केलेली आहे काक्षेवर संघाने आणि आपल्या संघासाठी एक एक गुण गोळा करून, जसं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळेसाचे, तसा एक एक गुण गोळा करते पायरागड क्रीडा मंडळ। खूप छान राजू कुंवर यांचं खूप छान असं मार्गदर्शन लाभतंय पायरागड मंडळासाठी। ते एक माजी खेळाडू आहेत,
काकसेवर संघाचे तसेच बंटीभाऊ पण उपलब्ध झालेले आहेत काकसेवर संघासाठी. आणि 1.5 मिनिट बाकी, बघूया काय झाड होते. 1.5 मिनिट आणि 1 गोल आणि अतिशय उत्कृष्ट अशी सांघिक पकड केलेले पायऱ्या गर्वांनाने. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील. राहुल चौरे आपण एक अनुभवी असा क्रीडापटू आहे, कबड्डीपटू आहे पायऱ्यागड क्रीडा मंडळासाठी. काक्षेवरच्या मातीने खूप सारे विजय दिलेले आहेत कबड्डीसाठी. परसोर ज्याला म्हणत तो परसोर फिरला आणि आणि एक पॉइंट पायऱ्यागड क्रीडा मंडळ काक्षेवर 1 गुण मिळालेला आहे त्यांना. छान असा खेळ करताना दोघही संघ पायऱ्यागड क्रीडा मंडळाचा सराव असल्यामुळे त्यांचं छान असा खेळ होतोय. तसंही छत्रपती क्रीडा मंडळाच्या संघामध्ये काही खेळाडू कामानिमित्त व्यस्त असतात बाहेर, काही नोकरी निमित्त बाहेर असतात, परंतु आवड म्हणून ते येतात. आपल्या समजण्या